चिमणीचं गाणं म्हणून कथा जास्त मोठी एक घंट्याची कथा नवीन कथा आहे. तुम्ही कोणाही ऐकले नसेल, कोणत्याही वाजून या कथा केलेली नाही. म्हणून आली ही कथा कपटी चाचा. हिंदी मध्ये आपण सुलत्याला चाचा म्हणतो. कपटी चाचा पुतण्यानी पौर्णिमाच्या अर्थात लोभी बाबन. कपटी चाचा पुतण्यानी पौर्णिमाच्या अर्थात लोभी बाबन बामणामुळे झाला हत्येचा उलगडा. सुरुवातीपासून शिवपर्यंत ऐकल्याशिवाय पण ऐकल्याशिवाय घरी जाऊ नका हीच प्रेक्षक मंडळाला विनंती. आणि कथा झाल्यानंतर चिमणीचं गाणं आवर्जून होईल याची दक्षता घ्यावा. चिंचुलीचा माय बायक वाजी मारुती बाबाचा दंगा.
ही बाबत बामणामुळे झाला खुलासा नक्की आहे का सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे आमचं गुरकुळगाव गुरकुळगावची निर्मलाबाई मलाच म्हणतात आमचं घर तर म्हणजे माझे पती दोन चार वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले आणि माझी दीर भाई म्हणून असा चौघा जणांचा परिवार होता. माझे पती गेल्यापासून तिघत राहिले. आमचा आहार वाडा म्हणजे नंदाचं गोकुळ श्रीकृष्णाची द्वारका विठ्ठलाची पंढरी असा होता. आमच्या परिवारामध्ये कशाची सुद्धा कमी नव्हती आणि अजूनही नाही. फक्त आज माझे पती नाही. कोयऱ्याची रात्र आली आणि माझ्या पतीला घेऊन गेली. त्या दिवसापासून मला विजलीचं आयुष्य जगावं लागतंय. पण का माझा बाळ 5 वर्षाचा त्याच्यासाठी मला जगणं आहे. पण अजून आमचा कामगार म्हणजे गंग्या अजून आलेला नाही. गंग्याला आवाज देणार. अरे गंग्या बोला भाई साहेब. अरे गंग्या नमस्कार असो तुम्हाला आशीर्वाद असतो अशा करताना बोलावलं. गंग्या तुला माहिती काय अरे आपले मालक जाऊन 4-5 वर्ष झाली. हो तुला टाइम का लागला हा अहो भाई काय सांगू तुम्हाला. ड्युटीवर निघलो. हा ड्युटीवर निघलो म्हणा आता बाया झालं म्हणलं डाबावी मध्ये 5 रुपये डाबा देईना मग होते म्हणजे डाबा ते ना मग निघलो ड्युटीला. ड्युटीवरती निघला रस्त्याला लागलो भाई. अहो रस्त्याला लागलो तिकडं 20-25 जण होते रस्त्याला माणसं. ते माणसं मला गाव पाहुणे कुठले आमगाव गावचे त्यांनी पाणी पोचतास काय चांगलं आहे त्यांनी आम पाणी पोचते राहू म्हणे. त्यांना म्हणजे एक काम करा काय मी सांगत होतो मग ऐका म्हणजे आला मुख्य असेल तुम्ही फक्त मी सांगितल्यावर आले तेवढं मला आणून द्या तुम्हाला पाऊस पाडून देतो म्हणून मग देवानी चालत. आता पाण्यासाठी लोक काही करत्या बरोबर आहे काही कमी भाई साहेब त्यांना म्हणला मला कमी बांबू 3 टाणे बांबू म्हणून द्या म्हणजे बांबू हा 3 टाका हा एवढे बांबू जायला 3 टाका बांबू आणून दिल्या भाई साहेब बांबू आणून दिले पुतळ्या आणून दिल्या जा बांबूला बांबू बांबूला बांबू 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 बांधले बांधले जा बांबूवर उचलला वाटी केला वळती केला मग घालून 2-3 किती अशा पाऊस आहे त्याला असा बाबू आलेला भाई ढगाला काय सांगू तुम्हाला अशा लहान लागल्या पाऊस असा काय करा पाऊस होऊन गेला त्या लोकाला म्हणजे तो या खेळ बाबू आला या खेळ बाबू आला तरी बाबू आला माहिती मग सगळ्या लोकाला म्हणलं तुम्ही बी आला मग मला सगळे लोक हाणू लागले भाई काय करणार तुम्ही काय स्वागत करायचं आहे का म्हणजे काय केलं तू भाई साहेब आणि सगळ्यांना बाबू आली धारा सुटल्या पावसाच्या अहो बांधता पाणी आला मी पावसात बोलले आले कपडे बदलत तर कामावर आणला तुला उशीर याचा मी राज तुम्हाला तुला हे कधी घडलं स्वप्नात स्वप्नात कुठल्या स्वप्नात त्या गोष्टी अजून कोणी राहा त्या गोष्टी वाड्यात सांगतो रक्त काढी चांद्रे रक्त तो गाठ वाजते ना आज झाली तर तुम्ही साऱ्या सालाची का सर काढून घ्या कुठला आपल्या चिटला काढव कुठला तुम्हाला चिटला बेश्रम कुठला काय आती काय आती बाई तू काय हरेत बाई पेक्षा बाई बायकू जास्त आजी मला गेली बोला आता तरी येऊ मला लागली
कशा करीत तरी बोलवलं गंग्या तुझ्यासाठी आज एक कामगिरी आहे. सांगा ना तुमचं कधी काम ऐकलं नाही आपण. अरे वाटत होत या वाड्यामध्ये कोणते सुख सोळे आनंदाचे कार्यक्रम कधी ठेवायचे नाही हा. कारण की मला आनंद झालेला नाही रे. पण तुझ्या मालकांची इच्छा होती हा की आमचा बाळ हो त्याचं नाव ठेवायचं. नाव ठेवायचं असा मोठा कार्यक्रम ठेवायचा हा. पण त्यांची ती इच्छा अपुरी राहिली हा. मला असं वाटतं त्यांची इच्छा पूर्ण करावी बर म्हणून आपल्या बाळाचं नाव ठेवायचं. नाव ठेवायचं या वाड्यामध्ये आनंदाचा असा कार्यक्रम करायचा. नाव ठेवायचं. नाव ठेवायचं. चल काय लागत नाव ठेवायला काय आणा बाजरी आणा किलो भर एक कापड आणा खाली हात चौक भरायचा आणि पोराच्या हातून पोराला बसतो द्यायचं नाव ठेव. अरे मग असं नाही मग त्यासाठी ब्राह्मण लागणार. ब्राह्मण ब्राह्मणाच्या घरी जायचं ब्राह्मणाला घेऊन यायचं हा. आणि मग नंतर आपण तिथी अनुसार म्हणजे थाटा माटा मोठं ठेवायचं का. थाटा माटामध्ये नाव मोठ मोठं नाव ठेवायचं. नावापुरतं मर्यादितच नाव असत. नाव ना लोकांना एवढे लोकांना मोठा कार्यक्रम होतो नाव ठेवायचा हा. असा आहे जातो असा कार्यक्रम ठेवायचा. बरं तुमचं म्हणण्याच्या आत्ता जातो ऊरला घेऊन येतो. घेऊन ये लगेच नाव ठेव आपण हा. जातो त्यानंतर लगेच या गावचे आम्ही काम आलो. शिजेंद्र कमी पडलं दहा हजार कमी येईल ना कुकाची येईल ना आणि एप्रिल महिन्यामध्ये सगळा धडाका राहतो आणि आमचं स्वयं सरकार बिघडलं तेव्हा लग्न नाही काय. पितरपाटात काही मागलं नाही का. पितरपाटात उपास करून चालत नाही ना आम्हाला चालत नाही कोणाच्या घरचं चालत नाही. अन्न पाणी शिवत नाही आम्हाला कोणत्या शेतातलाही दाखवून येतो असा. ते आता कसं आहे पोटाची स्वीकार लागेल ना आता कोरडा शिदा ते कसं आहे आता कसं ते मला समजत नाही कसं आहे. नाही का कोरडा शिदा तुम्ही खाल्लं म्हणजे माणसाची वाणी शोषणीच असते. फुकटली गावा लागत विकत घेऊन खावा लागत. अरे मग आम्हाला स्तोत्र पाठ करावं लागतात मंत्र पाठ करावं लागतात. काय स्तोत्र पुढा पाठे जम तुमचं तारावलम चम पुण्य फलम प्राप्ती यार समजल्यामुळे दुसरं आहे तरी काय काय बदलून घेतो हा. ते भात वगैरे स्वतः करतो उभा घंटणी. हे घंटणी तुमची घंटणी सध्या फेसबुक पाहते. मॉडेलिंग तुझ्या मनाय चांगला मॉडेलिंग आम्हाला आहे तुमचा. सत्यनारायण सत्यनारायण करू करू मी आज याचं सत्यनारायण कर त्याचं सत्यनारायण कर तुला काही आहे की नाही काय आपण. मी बाहेर चाललो काही लाडा नागपुरात चालले आले निसते आले आले कोणाच आणलं का तुम्हाला गुरु कुठून आणली घंटणी. बंटणी काय बंटणी कुठून आली घंटणी. बंटणी बंटणी काय राहत बंटाची बायको बंटणी पोलिसाची बायको पोलिसी पाटलाची बायको पाटली तसं वकिलाची बायको वकिली तशी बंटाची बाटली बंटणी 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 बायको आहे तुला कोण दिसते नाही जरा बरं आहे मला मला काय वाटतं तू चालू द्या म्हणजे बॉटलिंग बघाय म्हणलं काय म्हणले की आमच्या घरामध्ये बॉटलिंग आम्हाला म्हणे मॉडेलिंग म्हणलं येत ते आम्ही गावाकडे मॉडलिंग बसतो आमच्या घरात बसतो. अरे म्हणतणी काय काही आपलं कार्यक्रम येईना काही वळेला मग तुमचं काय म्हणणं आहे.